उत्तर भारत आणि कोकणाला जोडणारा दुवा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जातं, त्यामुळे कोल्हापूर रेल्वे स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावं अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये नेहमी या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे किमान या रेल्वे बजेटमध्ये तरी कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का हे पाहणं उत्सुकतेच आहे. कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडलं तर कोकणातले मासे आंबे थेट उत्तर भारतात पाठवता येतील, तर पश्चिम महाराष्ट्रातली साखर गुळ आणि भाजीपाला यासारखी उत्पादनं कोकणातल्या बंदरामार्फत कमी खर्चात विदेशात पाठवणं शक्य होईल. एवढंच नाही तर पर्यटन विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे. बंदराच्या माध्यमातून समुद्रामार्गे जो व्यापार चालवतो त्याला व्यापाराला मोठी चालना मिळू शकते आणि म्हणून कोल्हापूरला कोकण रेल्वेची नितांत आवश्यकता. कोल्हापूरहून जम्मू, वैष्णोदेवी, हावडा, जयपूर, दिल्ली, शिर्डी, चेन्नई, कन्याकुमारी आदी भागात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्यांची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे नवीन रेल्वे सुरू कराव्यात. कोल्हापूर मुंबई मार्गावर सुपरफास्ट गाडी सुरू करावी. निजामुद्दीन एक्सप्रेस आणि अहमदाबादला आठवड्यातनं एक वेळाच रेल्वे सोडली जाते, ही संख्या आता वाढवून दोन ठिकाणी आठवड्यातनं किमान तीन रेल्वेगाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांची आहे. तसंच एप्रिल 2016 या स्थानकाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत, याचं औचित्य साधून कोल्हापूरला मॉडेल रेल्वे स्टेशन करावं अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. कोल्हापूर पुणे विद्युतीकरण दुहेरीकरण होणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आम्हाला कोल्हापूर मुंबई एखादी सुपरफास्ट मिळावी, नंतर कोल्हापूर सोलापूर वारकरी स्पेशल एखादी गाडी मिळावी, अशा आमच्या खूप काही छोट्या मागण्या आहेत, त्या मोदी सरकार पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे. चार जिल्ह्यातून एकही गाडी आपल्या भागातून पुण्याला दुपारी 12 जात नाही, हे दुर्दैव आहे खरं. म्हणजे आणि कित्येक वर्षे झाली, म्हणजे मध्यंतरी निजामुद्दीन सगळं दुपारी 12 जात होती, त्यानंतर पुन्हा गाडी सगळी बंद झाली, तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता बाकीचे विषय आहेत पण हा एक अतिशय महत्त्वाचा भाग. अच्छे दिन आएंगे असा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्याच रेल्वे बजेटकडे कोल्हापूरकरांना आता मोठ्या अपेक्षा आहेत. यापैकी किती मागण्यांना रेल्वे बजेटमध्ये न्याय मिळतो हे पाहावं लागेल. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.